नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वायज्य अकॅडमी मॅथ्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये रेशिओ अँड प्रिपोजिशन प्रिपोर्शन असं म्हणत असतो तर एकही सूत्र न वापरता आपल्याला हा टॉपिक कव्हर करायचा आहे ट्रिकी पद्धतीने आपल्याला हा टॉपिक कव्हर करायचा आहे ठीक आहे चला तर मग सेशन सुरू करूया बघा पहिला प्रश्न आपल्या मध्ये आपल्याला काय विचारला गेलाय तीन नऊ बारा या संख्यांचे चतुर्थ प्रमाणपद काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग अशा वेळेस आपल्याला करायचं काय आहे कोणती ट्रिक वापरायची आहे कोणती टेक्निक वापरायची आहे तर बघा चतुर्थ प्रमाणपद विचारलेलं आहे म्हणजे चौथं पद ठीक आहे तर अशा वेळेस काय करायचं ज्या शेवटच्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा नऊ आणि बाराचा नऊ गुणुले बारा, बारा आणि छेदामध्ये जी पहिली संख्या आहे तीन ती लिहायची आणि बरोबर सोडवायचा आता ठीक आहे मग तीनने नऊला ला भागा किंवा बाराला भागा उत्तर सारखंच येतं मग तीन एक तीन तीन चोक बारा आता नऊ गुणुले चार जर केलं तर नऊ चोक छत्तीस तर हे आलं छत्तीस या संख्येचं चतुर्थ प्रमाणपद ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की चतुर्थ प्रमाणपद म्हणजे नेमकं काय तर समजून घ्या उदाहरणार्थ पहिलं पद तीन दुसरं पद नऊ तिसरं पद बारा तर समोरचं पद कोणतं असं आपल्याला हा प्रश्न असतो ठीक आहे तर मग अशा वेळेस काय करायचं राहतं मित्रांनो पहा ह्याच्या समोरचा अंक कोणता हे पहिलं पद हे दुसरं पद हे तिसरं पद चौथं पद कोणतं तर बघा या तीनचे नऊ झाले तर कितीनं संख्या वाढली तिपटीनं तर बाराचे देखील तिपटीनं संख्या वाढायला पाहिजे मग बारा त्रिक छत्तीस आय होप की तुम्हाला समजलं की चतुर्थ प्रमाणपद कसं असतं ठीक आहे कळलं इथपर्यंत ओके पुढचा प्रश्न आता पाच सात व पंधरा या संख्यांचे काय येईल सेमच प्रश्न आहे कसं सॉल्व करणार मग आपण हा प्रश्न बघा चतुर्थपद म्हटलं ना तर शेवटचे दोन अंक सात आणि पाच या दोघांचा सात आणि पंधरा या दोघांचा गुणाकार सात गुणुले पंधरा आणि छेदामध्ये पहिला अंक कोणता आहे पाच इथं बरोबर आता इथं आपल्याला करायची करायची क्रिया या पाच ने पंधराला भाग जातो भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आता सात गुणले तीन जर केलं तर सात त्रिक एकवीस हे झालं आपलं चतुर्थ प्रमाणपत्र ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या पद्धतीच्या ट्रिकनुसार नुसार सगळं अंक गणित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा जेणेकरून आपला क्लास सुरू झाल्या झाल्या क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि तुम्ही ते क्लास जॉईन करू शकाल ठीक आहे आता थोडंसं मी टाईप चेंज करतोय आतापर्यंत चतुर्थ प्रमाणपत्र विचारलं आता तृतीय प्रमाणपत्र विचारतो पहा सहा व नऊ या दोन संख्यांचे तृतीय प्रमाणपद कोणते काय विचारलेलं आहे सहा आणि नऊ या संख्यांचे तृतीय प्रमाणपद कोणते तर पहा मित्रांनो जर आपल्याला तृतीय प्रमाणपत्र विचारलं असेल तर दोनच संख्या दिल्या जातात कारण पहिलं पद सहा दुसरं पद नऊ तर तिसरं पद कोणतं असं म्हणतात ना मग दोनच संख्या आपल्याला दिल्या जातील तर यामधील दोन नंबरची जी संख्या राहते तर तिचा दोन वेळा गुणाकार करायचा नऊ गुणुले नऊ आणि छेदामध्ये जी पहिली संख्या असते का ती खाली लिहायची राहते बरोबर आता इथं आपल्याला करायची भागाकाराची क्रिया नऊ ला आणि सहाला तीनने भाग जातो मग तीन ति तीन दोने सहा आणि तीन त्रिक नऊ आता या दोन ना नऊला भाग जातो ना तीनला भाग जातो उत्तर पॉईंटमध्ये येणं आहे काही हरकत नाही अगोदर अंशातल्या संख्यांचा गुणाकार करा तीन गुण नऊ नौ। तीन नव सत्तावीस आणि छेदामध्ये हे जे दोन आहेत जशाला तसे बरोबर आता भागाकाराची क्रिया बे एक बे परत बे एक बे, बे आता दोन न सातला भागा बेत्रिक सहा उरला एक आता इथं द्यायचं आहे पॉइंट आणि इथं द्यायचं आहे शून्य आता दोन न दहाला भागा बेपंची दहा उत्तर आपलं इथं तेरा पॉईंट पाच ठीक आहे ऑप्शन क्रमांक पाहू शकतं की बी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे कळलं मग इथपर्यंत आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते व्हेरी गुड पुढचा प्रश्न घेऊ आपण आता चार व आठ या दोन संख्यांचे तृतीय प्रमाणपत्र कोणते हे आपल्याला काढायचंय सेमच प्रोसिजर करायची आहे वेगळं असं काही नाही पहा काय करावं लागणार आहे आपल्याला सगळ्यात अगोदर तृतीय प्रमाणपद म्हटलं ना तर दोन संख्या देतात त्यामधील जी दोन नंबरची संख्या राहते तिचा दोन वेळा गुणाकार करायचा आहे आठ गुणुले आठ आणि छेदामध्ये जी पहिली संख्या राहते ती खाली लिहायची राहते चार इथं बरोबर आता इथं भागकाराची क्रिया करा या चारने आठला ला भाग जातो चार एक चार चार दोने आठ आता आठ गुणले दोन जर केलं तर आठ दोन्ही सोळा ठीक आहे उत्तर किती आलं आपलं सोळा ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला दिलेला आहे कळलं मग इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर झालं का ठीक आहे पुढचा प्रश्न आता पुढच्या प्रश्नाकडे प्रश्ना जाऊया आपण आता आता थोडासा मी प्रश्न चेंज करतो आहे एकशे एकोणसत्तर व एक्क्याऐंशी या दोन संख्यांचे मध्यमपद काढा मध्यमपद म्हणजे मधलं पद, पद, पद आपल्याला काढायला सांगितलेलं आहे मग इथं कोणती टेक्निक वापरायची आहे बघा काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीनं काढायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं दिलेल्या ज्या दोन संख्या असतात ह्या लिहून घ्यायच्या आणि एक लक्षात ठेवा मध्यमपद ज्यावेळेस काढायला सांगितलं जाते तर त्यावेळेस तुम्हाला दोन संख्या देतात आणि दोनही संख्या ह्या वर्गसंख्या असतात जसं की पहिली संख्या एकशे एकोणसत्तर आहे आणि दुसरी संख्या एक्क्याऐंशी आहे बघा तुम्ही जर बघितलं तर या दोन्ही वर्गसंख्या आहेत ठीक आहे मध्यमपद ज्यावेळेस काढायला सांगितलं जातं ता, तर त्यावेळेस दोन्ही संख्या वर्गसंख्या असतात तर त्यांचं आपल्याला घ्यायचं असतं वर्गमूळ मग एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे तेराचा मग एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती नऊ बस दोघांचे वर्गमूळ घ्यायचे आणि या दोघांचा करायचा गुणाकार ठीक आहे मग आता तेरा नऊ जर आपल्याला करता आलं तर खूपच छान जर नाही करता आलं तर गुणाकार करायचा आहे आपल्याला पहा नऊ त्रिक सत्तावीसशी सात हातचे दोन इथं परत नऊ एक नऊ आणि हातचे दोन नऊ आणि दोन अकरा आपलं उत्तर येतं एकशे सतरा ठीक आहे ऑप्शन क्रमांक बघू शकता की तुम्ही सी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलाय बघितला का पुढचा प्रश्न काय आहे पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय एकशे एकवीस आणि छत्तीस या दोन संख्यांचे मध्यम पद कोणते जसं की आपल्याला सांगितलेल्या दिले संख्या दिलेल्या आहेत तसं संख्या लिहून घ्यायच्या एकशे एकवीस पहिली संख्या छत्तीस दुसरी संख्या आता या दोन्ही संख्यांचा आपल्याला वर्गमूळ घेणं आहे एकशे एकवीसचं वर्गमूळ किती येतं अकरा आणि छत्तीसचं वर्गमूळ किती येतं सहा ठीक आहे आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे अकरा सहा सहासष्ट ठीक आहे ऑप्शन क्रमांक पाहू शकता की बी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कळलं इथपर्यंत समजलं कसं उत्तर आलं आपलं दे व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न पहा तीस सेकंदाचे दोन मिनिटाचे तीस सेकंदाचे दोन मिनिटाशी गुणोत्तर किती आता बघा इथं प्रमाण सारखं नाही अगोदर प्रमाण सारखं करा इथं तीस सेकंद आहेत आणि दोन मिनिट आहेत ठीक आहे तर मिनिटाला तुम्ही सेकंदामध्ये कन्वर्ट करून घ्या सुरुवातीचे तीस सेकंद मी इथं लिहून घेतोय आणि दोन मिनिट म्हणजे किती सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात तर दोन मिनिटामध्ये एकशे वीस सेकंद म्हणून मी इथं एकशे वीस सेकंद लिहितोय आता बघा समोरची क्रिया आपल्याला काय करायची आहे सगळ्यात अगोदर तीसवरचा झिरो कमी एकशे वीसवरचा झिरो कमी या तीनने बाराला भागायचं आहे मग तीन एक तीन आणि तीन चोक बारा आपला रेशो काय बनतो एका चार ठीक आहे ऑप्शन क्रमांक पाहू शकता तुम्ही सी सीमध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो ट्रिक जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न घेऊया आता आपण पहा सतरा किलो चे एक्कावन्न किलोशी गुणोत्तर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग दोन्ही संख्या अगोदर लिहून घ्या सतरा के जी आणि एक्कावन्न के जी आता इथं दोघांचं प्रमाण सारखं आहे त्यामुळे सारखं करायची आवश्यकता नाही आता भागाकार सतरा एक सतरा सतरा त्रिक एकावन्न आपलं उत्तर किती मिळतं एकास तीन ठीक आहे एकाच तीन ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे कळालं इथपर्यंत व्हेरी गुड पुढचा प्रश्न आता बघा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे आठशे पंचवीस ला पाच सहा या गुणोत्तरामध्ये विभागा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग कसं विभागायचं ट्रिक कोणती वापरायची पहा सगळ्यात अगोदर काय करायचंय मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर या पाच मध्ये विभागूया त्याला पाच मध्ये विभागायचंय आहे म्हणून मी पाच वर लिहिले आणि छेदामध्ये आता या दोघांची कराबेरीज पाच सहा अकरा खाली गुनुले आता टोटल संख्या किती आहे आठशे पंचवीस म्हणून मी इथं आठशे पंचवीस लिहून घेतो ठीक आहे बघा आता उत्तर किती येतं आपलं आता या अकराने आठशे पंचवीसला भाग जातो अकरा एका अकरा अकरा सात सत्याहत्तर ब्याऐंशी मधून जर आपण सत्याहत्तर काढले तर पाच उरतात इथ लिहा पंचावन्न संख्या झाली याच अकराने पंचावन्नाला भागा अकरा पाचशी पंचावन्न आता पंच्याहत्तर गुणले पाच करायचं आहे पाचने जर पाचला गुणलं पाच पाच पंचवीसशे पाच हातशे दोन वर परत पाच सात पस्तीस आणि हातशे दोन सदोतीस उत्तर तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे आता समोर पाच मध्ये आपण विभागलं आता सहामध्ये विभागूया म्हणून सहा वर आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज पाचन सहा अकरा आणि गुणुले एकूण संख्या आठशे पंचवीसला आठशे पंचवीस बरोबर आता इथं भागाकाराची प्रोसेस आपल्याला करायची आहे अकरा एका अकरा अकरा सात सत्याहत्तर उरले पाच आणि अकरा पाचशे पंचावन्न आता पंच्याहत्तर गुणुले सहा करायचं आहे सहाने जर पाचला गुणलं सहा पंच तीसशे शून्य हाचे आले तीन इथं परत साहिन सात बेचाळीस आणि सातशे तीन पंचेचाळीस बघा आता उत्तर काय आलं आपलं आपलं मग गुणोत्तर काय आलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता तीनशे पंच्याहत्तर आस चारशे पन्नास ठीक आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नासह इथं आपल्याला उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे कळलं मग इथपर्यंत कसं उत्तर आलं ते व्हेरी गुड व्हेरी गुड पुढचा प्रश्न तीनशे त्रेचाळीसला तीनास चार या प्रमाणामध्ये विभागा पहा सगळ्यात अगोदर आपण याला तीन मध्ये विभागूया तीन मध्ये विभागायचा आहे म्हणून मी आकडा वर लिहितोय छेदामध्ये या दोन्ही गुणोत्तराची बेरीज चार तीन, तीन, तीन बर। सात आणि गुणुले एकूण गुणोत्तर तीनशे त्रेचाळीसला तीनशे त्रेचाळीस बरोबर आता इथे आपल्याला करायची आहे भागाकाराची क्रिया सात एक सात सात चौक अठ्ठावीस उरले सहा त्रेसष्ट झाले सातनं त्रेसष्ट भागा सात नव त्रेसष्ट आता तीन गुणले एकोणपन्नास करायचं आहे तीननं जर नऊ गुणलं तीन नव सत्तावीसशी सात हाचे आलेले दोन इथं परत तीन चोक बारा बारा आणि हच्चे दोन चौदा एकशे सत्तेचाळीस आता मला विभागायचं आहे चारला म्हणून मी चारचा आकडा वर घेतोय छेदामध्ये दोन्ही गुणोत्तराची बेरीज चार आणि तीन सात आणि गुणुले टोटल संख्या तीनशे त्रेचाळीसला तीनशे त्रेचाळीस बरोबर आता बघा भागाकाराची भागा क्रिया करूया सातने तीनशे त्रेचाळीसला भागायचं आहे सात एक सात सात चोक अठ्ठावीस चौतीसमधून जर अठ्ठावीस गेले तर, गे तर सहा उरतात त्रेसष्ट झाले आणि साहि आता आपण काय करूया सात नव त्रेसष्ट आता चार गुणुले एकोणपन्नास करायचं आहे चारने जर नऊला गुणलं चार नऊ छत्तीसशे सहा हातचे आलेले तीन इथं परत चार चोक सोळा सोळा आणि तीन सोळा आणि तीन एकोणवीस आता आपलं उत्तर काय आलं एकशे सत्तेचाळीस सास एकशे शहाण्णव ऑप्शन क्रमांक बघू शकता की डी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर दिलेलं आहे कळत आहे मग सगळ्याला समजत आहे ठीक बघा आता थोडासा प्रश्न चेंज करतोय बॅग आणि पुस्तक या दोन वस्तूच्या किंमतींची गुणोत्तर सहा पाच आहे पुस्तकाची किंमत दोनशे रुपये असेल तर बॅगची किंमत किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कसं सोडवणार मग पहा सगळ्यात अगोदर आपल्याला नावं लिहून घ्यायची आहे सुरुवातीला बॅग आहे नंतर पुस्तक आहे मी ते लिहून घेतो सुरुवातीला बॅग आणि नंतर पुस्तक आता यांचं गुणोत्तर काय का दिले आपल्याला सहा पाच म्हणजे बॅगचं चा गुणोत्तर सहा पुस्तकाचं गुणोत्तर पाच आता आपल्याला किंमत पण दिली आहे कुणाची किंमत दिली आहे आपल्याला आपल्याला सांगितलं की पुस्तकाची किंमत दोनशे रुपये मग पुस्तकाच्या खाली दोनशे रुपये तर बॅगची किंमत किती आता यांचा तिरपा गुणाकार सहाचा गुणाकार दोनशे सोबत करा मग सहा गुणुले दोनशे आणि छेदामध्ये या पाचचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे पाच खाली बरोबर आता इथं आपल्याला भागाकाराची प्रोसेस करायची आहे पाचने दोनशेला भागा पाच एक पाच पान चौक वीस समोरचा झिरो कॅन्सल करून इथं आता सहा गुणवले चाळीस करायचं आहे या सहा ने हजार शून्य लागुण ला तर जर ला ला चो उत्तर शून्य आणि सहाने हजार चार लागुण साहन चौक चोवीस उत्तर येतं दोनशे चाळीस रुपये किती दोनशे चाळीस रुपये इथं आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक डीमध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो यूट्यूबवरती आपले जास्त व्हिडिओज नाही आहेत जसं की तुम्ही काल बघितलं की आपलं वेगवेगळा अंतर हा टॉपिक जो होता याचे फक्त दोनच व्हिडिओ झाले म्हणजे जवळजवळ फक्त तीसच प्रश्न आपण युट्यूबवर घेतले आहे दीडशे दोनशे प्रश्न त्याचे आपण शिकवतोय हो ट्रीकनुसार शिकवतोय हो सगळा सिलेबस शिकवतोय हो युट्यूबवर प्रत्येक टॉपिकचे एक एक दोन दोनच व्हिडिओ तुम्हाला मिळतील पूर्ण सिलेबस युट्यूबवर मिळणार नाही जर तुम्हाला पूर्ण सिलेबस या प्रकारच्या ट्रिकनुसार जर शिकायचं असेल तर तुम्ही आपली मिशन खाकी नावाची जी बॅच आहे जॉईन करू शकता आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठीक आहे यूट्यूबवर फक्त आणि फक्त माझा वीस टक्के सिलेबस आहे बाकीचा शंभर टक्के जे ऐंशी टक्के सिलेबस आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅचेसमध्ये अव्हेलेबल आहे बघा मी तुम्हाला प्रोसिजर सांगून देतो मग तुम्हाला करायचं काय आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे आणि गुगल प्ले स्टोरला जाऊन वाय जे अकॅडमी असं नाव सर्च करायचं आहे प्लेस्टोरला असं नाव सर्च केलं की तुम्हाला आपला या पद्धतीने लोगो दिसणार आहे ठीक आहे आणि या लोगो दिसल्याच्या नंतर आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो संपूर्ण अंकगणित आता जसं तुम्ही ट्रिक बघितल्यात याच्यापेक्षाही चा चांगला ट्रिक आपण आपल्या मिशन खाकी या बॅचमध्ये घेतोय सगळे टॉपिक एकही सूत्र न वापरता चक्रवाढ व्याज देखील सूत्र न वापरता मी मिशन खाकी या बॅचमध्ये शिकवतोय हो ही जी बॅच आहे स्पेशल अंकगणित या विषयासाठी आहे यामध्ये मी स्वतः तुम्हाला अंकगणिताचा सगळा कोर्स अंकगणिताचे सगळे टॉपिक अगदी बेसिक पासून आणि टाईपनुसार शिकवत आहे आणि मित्रांनो फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचं ऍडमिशन वर्षभरासाठी राहील वर्षभरासाठी तुम्ही या बॅच मधले जे व्हिडिओज आहेत ते बघू शकता रोज लाइव क्लास होतात आणि लाइव क्लास संपल्याच्या तेच लाईव्ह क्लास रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जातात ते रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही वर्षभर कधीही आणि कितीही वेळा पाहू शकता पूर्ण सिलेबस अंकगणिताचं पूर्ण सिलेबस तुम्ही वर्षभर कितीही वेळा आणि कधीही पाहू शकता ठीक आहे ह्याचबरोबर बरोबर अंकगणिताच्या बरोबरच आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सुपरफास्ट बॅच नावाची एक आपली स्पेशल बुद्धिमत्ता या विषयासाठी बॅच सुरू केली आहे या सुपरफास्ट बॅचमध्ये कॅलेंडरमधला कोणताही वार तुम्हाला सेकंदात काढता येईल घड्याळाचा अंशात्मक कोण सूत्र न लावता सेकंदात बोटावर काढदाईल अशा ट्रिक्स आहेत बुद्धिमत्तेचा सगळा पोर्शन मी स्वतः तुम्हाला या फास्ट बॅच मध्ये अगदी बेसिक पासून आणि अवघड गणितापर्यंत ट्रिक आणि पूर्ण अभ्यासक्रम तुमचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी आपलं वाय जे अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरला जाऊन असा लोगो दिसतो आणि दोन्ही बॅचमध्ये ॲडमिशन करा आणि ट्रिकी पद्धतीनं आपला अभ्यास पूर्ण करा ठीक आहे हां गणित आणि बुद्धिमत्तेच्या दोन वेगवेगळ्या बॅच आहेत दोघांच्या वेगवेगळ्या फीज आहेत ठीक आहे बघा आता समोरच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला बॅग व पुस्तक या दोन वस्तूच्या किंमतीचे गुणोत्तर चारास पाच आहे पुस्तकाची किंमत एकशे साठ असेल पुस्तकाची किंमत आपल्याला इथं काय म्हणा लागेल या पुस्तकाच्या जागेवर बॅगची किंमत म्हणा लागेल ठीक आहे बॅगची किंमत एकशे साठ रुपये असेल तर पुस्तकाची किंमत काय ठीक आहे आता सगळ्यात अगोदर नावं लिहून घ्या बॅग आणि पुस्तक सुरुवातीला बॅगचं नाव आहे बॅग लिहून घेतो नंतर पुस्तक लिहून घेतो आता ह्यांचं गुणोत्तर बघा काय दिलेलं आहे चारास पाच बॅगचं गुणोत्तर चार पुस्तकाचं गुणोत्तर पाच आता आपल्याला सांगितलं की बॅगची किंमत एकशे साठ रुपये आहे मग बॅगच्या खाली एकशे साठ रुपये लिहा तर पुस्तकाची किंमत की किती आता तिरपा गुणाकार एकशे साठचा सा गुणाकार पाच बरोबर करायचा आहे मग एकशे साठ गुणुले पाच आणि छेदामध्ये चारचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून चार छेदात चा बरोबर आता भागाकाराची क्रिया चार एक चार चार चौक सोळा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं चाळीस झाले आता या पाच न चाळीसला गुणायचं आहे पाच न जर शून्य लागून ला उत्तर शून्य पाच न जर चार लागूनलं ला तर पान चौक वीस उत्तर येतं आपलं दोनशे रुपये ठीक आहे किती आलेलं आहे उत्तर दोनशे रुपये ऑप्शन क्रमांक बी मध्ये आलं होतं का हा ओके ठीक आहे मग घेऊ पुढं चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता गाय व बैल यांची एकत्रित किंमत चौऱ्याऐंशी हजार आहे व त्यांचे गुणोत्तर पाच सात आहे तर गायीची किंमत किती आहे बघा आता कसं सोडवायचं आहे सगळ्यात अगोदर बघा मित्रांनो नाव लिहा गाय आणि बैल सुरुवातीला गायचं नाव आहे म्हणून गाय लिहितोय नंतर बैल नाव आहे म्हणून बैल लिहितोय आता यांचं गुणोत्तर किती आहे पाचचा सात गायीचं गुणोत्तर पाच बैलाचं गुणोत्तर सात आता आपल्याला विचारलं काय त्यांनी की गाईची किंमत सांगा मग गाईचं गुणोत्तर किती आहे पाच म्हणून पाच वर लिहायचं छेदात आता दोघांची एकत्रित किंमत चौऱ्याऐंशी हजार आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज आणि सात बारा खाली आणि गुणुले एकूण चौऱ्याऐंशी हजार अंश इकडे लिहायचे ठीक आहे बरोबर आता इथं भागाकाराची आपल्याला क्रिया करायची आहे बाराने चौऱ्याऐंशीला भाग जातो बारा एक बारा भारी साती चौऱ्याऐंशी आणि समोरचे तीन झिरो कॅन्सर करून इथं लिहायचे आहे आता बघा पाचने सात हजारला गुणायचं आहे पाचने जर तीन शून्याला गुणलं तर उत्तर मिळतं तीन शून्य आणि पाचने जर सातला गुणलं तर पाच सात ला, पस्तीस आपलं उत्तर मिळतं पस्तीस हजार रुपये ठीक आहे ऑप्शन क्रमांक तुम्ही इथं बघू शकताय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे कळलं का पर्यंत व्हेरी गुड पुढचा प्रश्न आता ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे आता बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे ए बी बरोबर एकास तीन बी सी बरोबर पाच आठ सी डी बरोबर दोनास पाच तर ए डी बरोबर किती आता बघा खूप चांगली तुम्हाला एक ट्रिक सांगतोय सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या सुरुवातीला सांगितलं ए बी बरोबर एकास तीन म्हणून मी ते लिहितोय इथं ए आणि इथं बी ए बी बरोबर किती सांगितलं एकास तीन म्हणून एकास तीन लिहून घेतो ठीक आहे नंतर काय म्हटलं बी सी बरोबर पाच असाठ इथं बी आहे समोर मी सी लिहितो आता बी सी बरोबर पाच साठ बीच्या खाली लिहायला जागा नाही म्हणून इथं बीच्या खाली लिहा पाच आणि इथं लिहा आठ सीच्या खाली नंतर सांगितलं की सी डी बरोबर दोनास पाच इथं सी आहे नाही आता डी द्या सी डी बरोबर दोनास पाच सीच्या खाली जागा लिहिलं नाही आहे इथं दोन आणि इथं डीच्या खाली पाच आपण कम्प्लीट केलं आता ए डी बरोबर किती म्हणतात आता बघा मित्रांनो करायचं काय खूप महत्वाची टिक ट्रिक तुम्हाला सांगतोय आता बघा आपल्याला करायचं काय आहे आता या सीच्या खाली कुठला चाकडा नाही हा जो तीन आहे ना या तीनला इकडे पाठवा ठीक आहे आता डीच्या खाली कुठला चाकडा नाही हा जो तीन आहे इकडे पाठवा सेम इथं तसंच इथं आठ आहे या च्या खाली काही नाही हाच आठ इकडे घ्या घेतला आता बघा करायचं काय इथं या च्या खाली कुठला आकडा नाही हाच दोन इकडे घ्या परत इथं च्या खाली काही नाही हाच दोन इकडे घ्या आता बघा इथं च्या खाली पाच आहे खाली इथं काहीच नाही हाच पाच इकडे घ्या घेतलं बस आता आपल्याला करायचं यांचा गुणाकार बाकी काहीही नाही पहा एक गुणुले पाच 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 दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस परत तीन आठ चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस समोर तीन आठ चोवीस चोवीस पाच एकशे वीस आता आपल्याला विचारलं काय त्यांनी की एडी बरोबर काय येते असं विचारलं ना मग एडी बरोबर काय येते असं विचारलं इथं लिहून घेतो मी ए आणि इथं लिहून घेतो मी डी एडीचं गुणोत्तर काय एचं गुणोत्तर दहा डीचं गुणोत्तर एकशे वीस मग च्या खाली दहा डीच्या खाले, खाले एकशे वीस आता दोघाला आपल्याला भागायचं आहे समान संख्येनं म्हणजे गुणोत्तर काढायचं आहे मग एक हा झिरो कट करा एक हा झिरो कट करा इथं उरलं एक इकडे उरलं बारा झालं आपलं उत्तर एकाच बारा ठीक आहे एकाच बारा आपलं उत्तर झालं ऑप्शन क्रमांक बी अशा काही क्लुप्त्या असतात अशा का काही ट्रिक असतात ज्यामुळं आपल्याला अवघडातले अवघड प्रश्न देखील सॉल्व करता येतात ठीक आहे हां एक्स्ट्रा का घेतले कारण आपल्याला गुणाकार करता यावा म्हणून घेतलं एक्स्ट्रा ठीक आहे हे लक्षात असू द्या गुणाकार करता यावा म्हणून मी एक्स्ट्रा अंक घेतलेले आहेत तिथं पुढचा पुढचं एक्झाम्पल सेम असंच घेऊया आपण आता ए बी बरोबर पाच सात बी सी बरोबर चारास पाच सी डी बरोबर दोनास पाच तर ए डी बरोबर काय सेमच आहे मांडणी योग्य रीतीनं करायची फक्त सुरुवातीला म्हटलं ए बी बरोबर पाच सात इथं ए इथं बी काय सांगितलं पाच सात हे लिहिलं पाच सात नंतर बी सी बरोबर चारास पाच इथं बी आहे सी नाही सी म्हणाले लिहा बी सी बरोबर चारास पाच बीच्या खाली लिहिला जागा नाही खाली लिहा थोडं चारास पाच सीच्या खाली नंतर डी बरोबर दोनास पाच इथं सी, आए, आता दोना सी चा खेले इता जा चा आहे आता डी लिहावा लागतो सी डी बरोबर दोनास पाच आहे सीच्या खाली जागा लिहायला नव्हती इथं दोन आणि समोर पाच ठीक आहे इथपर्यंत लिहिलं आता बघा जागा ज्या रिकाम्या आहेत की नाही त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत ठीक आहे रिकाम्या जागा आपल्याला भरणं जरूरी आहे बघा मग आता रिकाम्या जागा कुठे कुठे राहिल्यात समजून घ्या सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर या चारच्या इकडे कुठं कोणता जांका नाही या चारला इकडे टाकून द्या या पद्धतीनं थी ठीक आहे आता बघा या सातच्या नंतर इथं सी मध्ये कुठला जागा नाही या सातला इकडे टाका अजून सातच्या नंतर जागा आहे डीच्या खाली याला पण इथे सात टाकून द्या आता बघा कुठं शिल्लक आहे इथं पाचच्या समोर कोणता झाकडा नाही इथं पाच लिहून द्या आता या दोनच्या अलीकडं इथं दोन लिहा दोनच्या अलीकडं अजून इथं दोन लिहा ठीक आहे आता आपल्याला करायचं यांचा गुणाकार बघा पाचोक वीस वीस दोन्ही चाळीस परत सात चौका अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न समोर साता पाचा पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर समोर साता पाचा पस्तीस पस्तीस पाच किती होतो सांगा किती होतो रे पस्तीस पाचा पस्तीस पाचा सांगा सांगता येईल एकशे पंचाहत्तर होतात का एकशे पंचाहत्तर होतात म्हणून इथं एकशे पंचाहत्तर आता विचारलं काय एडी बरोबर सांगा मग इथं ए आणि इथं डी आता यांचं गुणोत्तर बघा ए डीचं काय आहे एचं गुणोत्तर चार डीचं गुणोत्तर एकशे पंच्याहत्तर सॉरी चाळीस आहे गुणोत्तर मग एकशे पंच्याहत्तर आता या दोन्ही संख्येचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे भाग जात असेल तर जातो भाग पाच ने भागा मग पाच आठ चाळीस पाच त्रिक पंधरा उरले दोन पंचवीस झाले पाच पाच पंचवीस आठास पस्तीस आपलं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे ऑप्शन क्रमांक बघू शकता की सी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे कळलं इथपर्यंत समजलं सगळ्याला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा मित्रांनो युट्यूबवरती आपले जास्त क्लासेस नाही आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी गुगल प्ले स्टोरला जाऊन वाय अकॅडमी ॲप्लिकेशन सर्च करा